नमस्कार मित्रांनो, आज आपण एका शेतकऱ्याकडे आलेलो आहे। तिकडे आपण मिरचीच्या प्लॉटला विजिट दिले, त्या दादांशी आता आपण चर्चा करू। ते दादा काय म्हणतात ते बघू। नमस्कार मित्रांनो, मी कोचाई गावचा, माझे नाव वसंत बोबा, मिरचीची लागवड करतो। मी सध्या मिरची लागवड करून 35 दिवस झाले आणि फवारणी लोंबसीची केली। त्याच्यात तुम्ही अगोदर काही केमिकलचा वगैरे वापर केला होता काय? अजिबात नाही, फर्स्ट टाइम। आम्ही दरवर्षी आम्ही केमिकलचा वापर करत होतो, पण केमिकलचं यावर्षी नाही वापर केलं आणि लोंबसीचं फवारणी केली आम्ही। त्याच्यात तुम्हाला काय रिझल्ट काय भेटला, म्हणजे आहे योग्य आहे वापरायला पाहिजे की ना कसं? मला तसं वाटतं वापरायला पाहिजे, कारण काय जी याची लोंबसीचं प्राईज आहे 6 रुपये आणि याच्यापासून 750 लिटर पाणी तयार होतं, दवा तयार होतं। आम्हाला मोठी वाडी असून आम्हाला खर्चामध्ये परवडतं आणि केमिकलमध्ये आम्हाला अजिबात परवडत नाही। वाढता महागाईमध्ये मुले आम्हाला दुसरं फर्टिलायझर खतामध्ये 1919-1912 यांचे यावर्षी भाव पण फार झाले, म्हणून यावर्षी आम्ही लोंबसीचं जास्त वापर केलं। आतापर्यंत तुमचे किती स्प्रे झाले या झाडांमध्ये? आतापर्यंत 2 स्प्रे झाले। याच्यावरती कुठला थ्रिप्स वगैरे दिसत नाही आपल्याला, हे झाड बघा दिसतं कसं। तुम्ही या लोंबसीबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? जरूर तुम्ही हा लोंबसी प्रोडक्ट वापरा आणि आपल्या पैशाची पण बचत करा, कारण का महागाई भरपूर आहे। हे बघा मित्रांनो, हे झाड आहेत, याच्यावरती जास्त रोगही दिसत नाही आणि त्याला फुटवेही अतिशय छान पद्धतीने बरेचसे फुटवे दिसत आहेत या झाडाला।